सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अनयने अक्षयला बोलावल्यामुळे ताबडतोब अक्षय हा अनयची भेट घेतो आणि म्हणतो की अनय तुला काही माहिती समजली ना सांग ना मग तेव्हा अनय म्हणतो की दादा मला तुला कसं सांगू तेच काही कळत नाही आहे म्हणजे डॉक्टर बापटारनी मला जी माहिती सांगितली ना तर त्यामध्ये प्रायवेसी ही नाहीशी होईल असं मला वाटतंय तर अक्षय म्हणतो की अनय तू जर मला सांगितलं नाही तर मग मला कसं कळणार मी एक काम करतो मी तुला काही प्रश्न विचारतो आणि तू त्या प्रश्नांची मला उत्तर दे तेव्हा अक्षय म्हणतो की ती रेवा प्रेग्नंट आहे का तेव्हा अनय म्हणतो की नाही तर अक्षय म्हणतो की मग ही रेवा रिपोर्ट कुठून मिळवते तर अनय म्हणतो ते माहीत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग ती जेव्हा डॉक्टर बापटांकडे गेली होती तेव्हा डॉक्टर बापटांनी तिला हा हे रिपोर्ट दिले का तेव्हा अनय म्हणतो की नाही डॉक्टर बापटांनाच माहीत नाही की तिने हे रिपोर्ट कुठून आणले ते अनय म्हणतो की म्हणूनच मी हे काही सांगत नव्हतो कारण मी जे काही बोललो ना तर ते डॉक्टर बापटांवरच येईल <स्टुण> आणि त्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे हे मला माहिती आहे तेव्हा अक्षय म्हणतो आनाही तू कोड्यात बोलू नको जे काही असेल ते मला स्पष्ट बोल इकडे आता किचनमधून हळूच आरती ही रेवाकडे येते आणि रेवाला म्हणते कसं वाटतंय रेवा आता मी तुझी मालिश करून देते आरती म्हणते की रेवा तुला कॉफी हवी का आरती म्हणते की एकच मिनटं थांब रेवा मी तुला कॉफी आणते आणि आरती किचनमध्ये येते तर आता आरती रेवाला कॉफी देताच तोंडाला हात लावते आणि म्हणते की रेवा तुझ्या गळ्याला बघ कसं लाल लाल झालंय गळ्याला हात लावत रेवा म्हणते की लाल लाल कुठंही दाखव तर आरती म्हणते की तुला कशाची ॲलर्जी आहे का ही चेन थांब मीच काढते असे म्हणत आता आरती रेवाची चेन काढते तर रेवा आरतीचा गळा खाजवत असते आरती म्हणते की आता एक काम कर तू वर जा आणि गळा धुवून घे आणि काहीतरी ऑइन पेंट लाव तेव्हा पळतच आता रेवावर निघून जाते तर आरतीने आता रेवाची चेन घेतलेली असते त्यानंतर आता रेवावर जाताच हसतच आरती ती रेवाच्या चेनमधली चावी ही आता रमाला दाखवते तेव्हा रमा म्हणते थँक्यू आरती वहिनी इकडे आता अनय हा अक्षयला सांगत असतो की जेव्हा मी डॉक्टर बापटांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की रेवा नावाची मुलगी त्यांच्याकडे आली होती तेव्हा अक्षय म्हणतो मीच तिला घेऊन गेलो होतो अनय म्हणतो की पण ती जनरल चेकअपसाठी आली होती ती प्रेग्नंट आहे ही तिने कुठेच मेन्शन केलं नाही अक्षय म्हणतो की अरे मग बरंच झालं तर अक्षय म्हणतो की अन तू आता हे सगळ्यांना सांग तर अनय म्हणतो मी हे सांगू शकत नाही कारण ते कॉन्फिडेन्शियल आहे उद्या जर रेवाने खोटे रिपोर्ट्स आणले तर डॉक्टर बापट यामध्ये अडकतील अनय म्हणतो की ही माहिती मी तुझ्या प माझ्या पर्सनल लेव्हलवर देतोय अक्षय अक्षय म्हणतो आपण रेवाची पुन्हा टेस्ट करू तर अने म्हणतो की नाही करू शकत कारण पेशंटच्या मनाविरुद्ध आपण कुठलीच टेस्ट करू शकत नाही तो गुन्हा ठरेल तेव्हा रेवासुद्धा पुन्हा खोटे रिपोर्ट्स घेऊन येऊ शकते तर अक्षय म्हणतो अरे यार आता काय करायचं इकडे आता आरती ही रेवाच्या रूममध्ये येऊन रेवाची बॅग त्या चावीने उघडते आरती म्हणते की या बॅगमध्ये रेवाने एवढं काय भरलंय काय माहिती तर इकडे तेवढ्या ताब्यात इथे येतो तर आरतीला म्हणतो की आरती तू इकडे काय करतेस तेव्हा आरती म्हणते की मी रेवाची विचारपूस करायला आली होती पण तू इकडे काय करतोय अभी तर आभ्या म्हणतो की रेवाने बॅग भरली की नाही तिचं आवरलं की नाही हे विचारायला मी आलो होतो तर आरती म्हणते की मला तर कधी नाही विचारलं अभिजीत तू आभ्या म्हणतो काय बोलतेस आरती तू इकडे आता आरती म्हणते की मला काही सांगू नको आभी तर आभी म्हणतो की रागावू नको आरती मी तुझ्यासाठी छान ब्रेकफास्ट घेऊन येतो तर आता आभे हा ब्रेकफास्ट बनायला जातो तर आरती आता सुटकेचा श्वास सोडत म्हणते वाचले बाबा एकदाची इकडे आता रेवा ही बाथरूममध्ये येऊन तिच्या गळ्याला सर्व काही पाण्याने धुऊन काढत असते आता रामा तिथे येते आणि म्हणते की रेवा तुझा गळा काय लाल झाला एवढा तर रेवा म्हणते की मला ॲलर्जी आहे तर रामा म्हणते होतं कधी प्रेग्नन्सीमध्ये तर रेवा म्हणते की पण मी प्रेग्नंट तेवढ्यात भानावर आहेत रेवा म्हणते मी आहे प्रेग्नंट रेवा म्हणते की अजून काय होणार आहे रामा सगळे डाव आता माझ्या हातात आहे आणि मी चालले तुझ्या नवऱ्याला घेऊन फिरायला तेव्हा रमा म्हणते की मुळ आरामात घेऊन जा आणि कुठे चालली माझ्या नवऱ्याला घेऊन तेव्हा रेवा म्हणते सिक्रेट जागा आहे ते मी तुला नाही सांगू शकत इकडे आता अक्षय आनईकडून सगळी हकीकत माहीत करून घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येऊन बसतो तर तेवढ्यात रामा तिथे येते अक्षयकडे बघत रामा म्हणते की आता तुम्ही बेबीमूनला चालली ना आणि तिकडे रेवाने बॅगही भरली आणि सर्व तयारीही केली तेव्हा बोट करत अक्षय म्हणतो त्या रेवाचं नावसुद्धा घेऊ नकोस अक्षय म्हणतो एक नंबरची फ्रॉडबाई आहे ती आणि तिने खोटे रिपोर्ट्स आपल्याला दाखवले तर रामा म्हणते काय तर अक्षय म्हणतो हो अक्षय म्हणतो मला आणाय नाही सांगितले आणि हे बाहेर सांगू शकत नाही डॉक्टरवरती आळ येईल रामा म्हणते किती आगाऊ मुलगी आहे तर अक्षय म्हणतो की आगाऊच नाही पण मी आता तिला अजिबात नाही सोडणार त्यानंतर रामा त्या कपाटातून तो स्विमिंग कॉस्च्युम अक्षयला दाखवत म्हणते की हे असलं काहीतरी घेऊन चालली होती ती बेबी मुनला बघितलंय का तुम्ही तर अक्षय म्हणतो की ही रेवा डोक्यात गेली आता मूर्ख आहे मूर्ख समजतंय का तिला काहीतरी रामा म्हणते कुठे चालले बेबी म्हणला तर अक्षय म्हणतो मलाच तिने काही सांगितलं नाही तर रामा म्हणते मग मला तरी काय सांगणार तर अक्षय म्हणतो की ए रामा चल ना प्लीज तू आमच्यासोबत तर रामा म्हणते अजिबात नाही अक्षयची बॅग भरत रामा म्हणते तुम्हाला जावंच लागेल तर अक्षय म्हणतो मला तिकडे नाही जायला आवडणार तर रामा म्हणते की मी काही एक ऐकणार नाही रामा म्हणते तिकडे गेल्यानंतर माझी आठवण नका काढू त्या रेवाच्या मनात काय आहे ते बाहेर काढा तर अक्षय कपाटातून रमाची साडी आता त्याच्यासोबत नेण्यासाठी ती बॅगमध्ये भरू लागतो अक्षय म्हणतो की अगं रामा साडी तर घेऊन जाऊ दे तुझी तुझ्या आठवणीसाठी ही साडी राहू दे रामा असे म्हणत अक्षय ती साडी आता बॅगमध्ये भरतो इकडे आता मुकादामाच्या घरात सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना रेवा तिथे येते आई आजी म्हणते की आवरलं का रेवा तर शशिकांत म्हणतो की ओ माय स्वीट गर्ल आय एम प्राऊड ऑफ यू रेवा आणि कुठे चाललीस तू बेबी मुनला तर रेवा म्हणते बाबा ते सिक्रेट आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत लगेच रेवा शशिकांतच्या पाया पडते तर आई आजी म्हणते बघितलं का किती संस्कारी मुलगी आहे आणि म्हणते की हॅपी जर्नी रेवा आभ्या म्हणतो की पण नेमकं चालली तरी कुठे तेव्हा आई आजी म्हणते की नक्कीच गरम कपडे घेतले म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी चालली असेल तर शशिकांत म्हणतो वा वा क्या बात आहे इकडे आता अक्षय सुद्धा त्याच्या रूम मध्ये जाण्याची तयारी करतो आणि प्रेमाने रमाचा हात त्याच्या हातात घेतो तेव्हा रमा अक्षयकडे बघू लागते त्यानंतर रमा आणि अक्षय बाहेर येतात तर, बाहे तर शशिकांत म्हणतो की वा माझ्या बछड्या आणि माझ्या कर शशिकांतचा चा बछड्या आहेस तू तर आभ्या सुद्धा अक्षयला हॅपी जर्नी म्हणतो त्यानंतर रेवा ही अक्षयचा हात धरून हसतच आता बाहेर येते तर आता पाठीमागून अक्षय हा रामाकडे बघत असतो आणि दोघांनाही एकमेकांचा विरह आता अजिबात सहन होत नसतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात रामाकडे बघतच रामा अक्षय आता कारमध्ये बघ बस बसतो आणि जाऊ लागतो तर अक्षयचे लक्ष फक्त काचेतून रामाकडे लागलेले असते तेव्हा रामा ही अक्षयला हात करून बाय करते अक्षय आणि रेवा जातात तिकडे शशिकांत आणि आई आजी बेडरूममध्ये येतात तर शशिकांत म्हणतो की आपल्या इतक्या दिवसाचे प्रयत्न सार्थक झाले आई तर आई आजी म्हणते की वादच नाही त्यात आणि आता अक्षय रेवाला घेऊन गेला म्हणजे अक्षयने हा रेवाला स्वीकारलंय हे आता एक शेमडा मुलगासुद्धा सांगेन तर आता शशिकांत म्हणतो की पण ती रमा आहे ना अजून आई आजी म्हणते की त्या रामाचं सोड रे आता अक्षय आणि रेवा बेबी वरून आले ना तर तांदळाच्या खड्यासारखं उचलून त्या रे रमाला आपण बाहेर काढू तर इकडे आता आरती आणि रमा ह्या हॉलमध्ये येतात तर आता प्लान करत जोराने हातातील चमचा रमा ही खाली आदळवते त्याचा आवाज ऐकून आता शशिकांत आणि आई आय्याजी पटकन बाहेर येतात तर आता रमा रडू लागते आणि म्हणते की आरती बाईनी सगळं संपला आता आणि माझ्या नशिबात काय दिवस आले रामा म्हणते की ती पोरगी माझ्या नवऱ्याला हनीमूनला घेऊन गेली तर रडतच आरती म्हणते की हनीमूनला नाही बेबी मुनला तर रामा म्हणते तेच ते तर आता इकडे ते बघून शशिकांत आणि आई खूप खुश येऊन हसू लागतात रमा म्हणते की मी भाबड्या मनाने माझा नवरा माझा नवरा करत बसले आणि आता काय राहिलं माझ्या हातात काहीच नाही तर आई आजी आणखीनच खुश होत असते रामा म्हणते की आता माझा नवरा इकडे येणार की नाही ते सुद्धा मला माहीत नाही आणि आल्यानंतर तो मला ओळख दाखवील की नाही आता माझं काही खरं नाही असे म्हणत रामा रडू लागते तर आरती आता रमाला समजावू लागते तेव्हा आई आजी म्हणते की आरती काय चाललंय हे आई आजी म्हणते की आत्ता तर त्याला बाय बाय करायला गेली होती आणि आत्ता काय रडते तेव्हा रे रामा म्हणते की माझ्या नवऱ्यावरती किती जीव आहे हे माझं मलाच माहिती आहे आणि मला काय त्रास होतो ते तुम्हाला कसं कळणार आणि रामा ही जोरजोराने रडू लागते आरती म्हणते की सतत असती अक्षयचा विचार करते आपण काही दिवस तिला बाहेर पाठवूयात का माहेरी तर शशिकांत म्हणतो कायमचं पाठव आई आजी म्हणते की बरं पाठवते दोन तीन दिवस तर शशिकांत म्हणतो की ती पुन्हा जर त्या रेवा अक्षयकडे गेली तर आई आजी म्हणते की ते कुठे गेले ते कुणालाच माहीत नाही तर शशिकांत म्हणतो की अरे हे तर खरंच आहे आणि पाठवा पाठवा तिला माहेरी तर आई आजी म्हणते की जाऊ दे तिला काही दिवस माहेरी तर आता लगेचच रे रमा ही तिची बॅग भरून माहेरी जाऊ लागते तेव्हा आई आय्याजी म्हणते की आला आलं आता खरं रूप समोर तर रमा म्हणते की कोणाचं खरं रूप समोर येणार ना हे कळेलच आणि सर्वांचे खरे चेहरे आता समोर येणार आहे तसे म्हणत रमा आता माहेरी जाते आणि पुन्हा आता रमा माईकडे माहिरी गेलेली नसून ती आता रेबा आणि अक्षयच्या बेबी मून साठी गेलेली असते अक्षय ज्या ठिकाणी गेलेला असतो त्याच ठिकाणी आता रमा आलेली असते तेव्हा आता इकडे अक्षय फोन करून रामाला म्हणतो की रामा मला तुझी खूप आठवण येते आत्ता तू माझ्यासमोर असायला हवी होतीस तेव्हा रे रमा म्हणते की डोळे बंद करा आणि अक्षय डोळे बंद करताच पाठीमागून अक्षय अक्षयसमोर येते तेव्हा रमाला बघून अक्षयला मोठा आनंद होतो आणि प्रेमाने अक्षय आता रमाला मिठी मारतो तेव्हा आता रेवा अक्षयच्या बेबी रमा ही येऊन आता अक्षयसोबत रमा कसा रोमांस करते आणि रेवाच्या तोडून कसे सत्य वधून घेते आणि सर्वांचा खरा चेहरा कसा समोर आणते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा